नमस्कार मी विकास लवांडे आपल्यासमोर सध्या जे काही मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे उलट सुलट चर्चा सुरू आहेत विशेषतः तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आणि माननीय शरद पवार साहेबांच्यावर होणारे आरोप मुख्यतः हे दोन विषय माझ्यासमोर असतील आणि त्याच्या जोडीने मराठा आरक्षणाची मागणी कधी झाली कधीपासून झाली काय विषय होते का आरक्षण आतापर्यंत मिळू शकलं नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी क्रमवारीने आपल्या समोर मांडतोय विशेषतः जे मुख्य आरोप आहेत ते मी आरोप लिहून काढलेले आहेत त्याच्यातला मुख्य आरोप जो आहे की तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जी आर ए हा मराठ्यांच्यावर अन्याय करणारा जी आर आहे असा एक मुख्य आरोप आहे दुसरा आरोप त्याच्या अनुषंगाने आहे त्या जी आरच्या की दहा जे आरक्षण फुगवून दिलं आणि एकोणीस टक्के केलं त्यात मराठ्यांचा कोठा सोळा टक्के जो होता तो काढला आणि ओबीसींना दिला हा एक मुख्य आरोप आहे दुसरा आरोप आहे की पन्नास वर्षात कुणीच काही प्रयत्न केलेले नाहीत हा तिसरा आरोप आहे चौथा आरोप आहे की मराठांकून बी एकच आहेत अनेक पुरावे आहेत तरी मराठा आरक्षण का दिले जात नाही पाचवा जो विषय आहे तो आहे की अण्णासाहेब स्वर्गीय अण्णासाहेब पाटील जे होते त्यांनी मराठा आंदोलनाच्या संदर्भाने मागणी केली होती आणि त्यांना त्या मागणीत त्या, यश आलं नाही वगैरे आणि आणखी एक मुद्दा आहे की जे काही यादी जातीची आहे कुणी म्हणते की मराठा जात होती कुणी म्हणते कुणबी जात होती कुणी म्हणते एकशे त्र्याऐंशी नंबरला काढले ब्याऐंशी नंबरचे काढले तिथे ते तेली आणि माळी घातले मराठा काढले वगैरे असे काहीतरी अफवा आहेत कुणी म्हणते ब्याऐंशी नंबरला होतं कुणी म्हणत आहे एकशे चौऱ्याहत्तर नंबर काहीही सांगतात आकडेवारी मुळामध्ये आपल्याला हे सगळं बारकाईने समजून घ्यायचं मी थोडक्यात समजून सांगणार आहे पहिली गोष्ट सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो ज्यांना कुणाला खाली काहीतरी ट्रोलिंग करायचं असेल त्यांच्यासाठी किंवा टीका करायची असेल माझ्यावर त्यांच्यासाठी मी सुरुवातीलाच बोलतोय मी कुठल्याही जातीचा नाही असं स्वतःला समजतो मी भारतीय नागरिक म्हणून इथे बोलतोय मी कुठल्याही जातीच्या फेवरमध्ये नाही कुठल्या जातीच्या विरोधात विरु, विरु, नाही कारण मी शिवशाहू फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारा कार्यकर्ता आहे पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता आहे इथे मी राजकीय कॉमेंट करायला आलेलो नाही नंबर एक नंबर दोन मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का तर नक्कीच मिळालं पाहिजे पण ते कसं मिळालं पाहिजे या संदर्भाने आपल्याला काही बोलायचे चर्चा करायच्या मी भावनिक बोलू इच्छित नाही मोघम बोलू इच्छित नाही कोणावर मला आरोप पण करायचे नाही आहेत परंतु मला मी एक जन्म नावाचा अपघात माझा जरी मराठा जन्म जातीत झालेला असला जन्म आपला अपघात असतो कुठल्या जातीत व्हावा हे काय आपण ठरवून येत नाही कुठल्या धर्मात व्हावा हे काय आपण ठरून येत नाही कुठल्या प्रांतात व्हावा हे आपण काय ठरून येत नाही कुठल्या देशात व्हावा हेही आपण ठरवत नाही जन्म हा एक अपघात असतो तो कुठे जन्माला येऊ शकतो आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्या अनुषंगाने मला काही जे मुद्दे आता मी आरोपाचे तुम्हाला सांगितले त्याचा एकेकाचा खुलासा मी करतोय पहिली गोष्ट मागासवर्ग आयोगाने जे काही ठरवले की इतर मागासवर्गाची यादी कशी बनवायची त्या अनुषंगाने सुरुवातीला काकासाहेब कालिलकरांच्या नेतृत्वाखाली एक आयोग निर्माण झाला होता तो एकोणीसशे त्रेपन्न साली झाला आणि एकोणीशे पंचावन्न साली त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाला त्या अहवालामध्ये त्यावेळेच्या सर्वेक्षणानुसार मराठा जातीचा उल्लेख त्या आयोगाच्या यादीत नव्हता मात्र कुणबीचा होता नंबर एक मला दुसरं जे सांगायचं की मंडल आयोगाच्या अहवालामध्ये एकोणीशे एकोणऐंशी साली मोरारजीबाई देसाई यांनी जो मंडल आयोग नेमला त्याच्यानंतर त्या मंडल आयोगाचा अहवाल ऐंशी साली आल्याच्या नंतर प्राप्त झाला तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं मोरारजीबाईंचं सरकार गेलेलं होतं आणि तो नव एकोणनव्वद साली जेव्हा व्हीपी सिंगांचं सरकार या देशावर आलं ते भारतीय जनताच्या पाठिंब्याने आलं होतं माननीय व्ही पी सिंगांनी नव्वद साली तो अधिसूचना काढून मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या त्या स्वीकारल्या आणि लगेच भाजपाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला देशात रथयात्रा काढली आरक्षणविरोधी वातावरण तयार केलं आणि मंडल विरुद्ध कमंडल अशी घोषणा देऊन भारतीय जनता पार्टीने ते केलं होतं हे वास्तव आहे राजकीय आरोप नाही कुणीही तुम्ही इतिहासात जाऊन त्याचं चेक करू शकता आता मला सांगायचंय काय की मंडल आयोगाने जेव्हा त्या शिफारशी दिल्या होत्या त्या स्वीकारल्या गेल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात अनेक केसेस दाखल झाल्या दा होत्या इंदिरा साहानी त्याच्यातली मुख्य केस होती बाकीच्या अनेक केसेस होत्या क्लब केल्या होत्या इंदिरा साहनीच्या केसच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सरकारला आदेश दिले ब्याण्णव साली की एक्क्याण्णव साली की तात्काळ तुम्ही चार महिन्याच्या आतमध्ये राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्राच्या पातळीवर केंद्रीय मागासवर्ग आयोग सुरू करावा चार महिन्याच्या आत तशा पद्धतीने केंद्रीय मागासवर्ग आयोग तयार झाला राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं कोर्टाने की तुम्हाला जर का ओबीसीची यादी मंडल आयोगाची जी यादी होती महाराष्ट्रापुरतं मी बोलतोय दोनशे बहात्तर जातींची होती जर सरकारला जर का आणखी कोणी मागणी करणाऱ्या जाती किंवा राहिलेल्या उपजाती वगैरे असतील त्या जर समाविष्ट करायच्या असतील तर त्या आयोगासमोर त्याचे पुरावे देऊन त्या, त्या आयोगाला सादर कराव्यात किंवा जर एखादी यादीतली नाव जातीचं कमी करायचं असेल तरी त्या आयोगाला अधिकार होता सरकारला अधिकार नव्हता हो त्या आयोगाला अधिकार होता मला माझ्या मित्रांना बांधवांना समजून सांगायचे नव तरुणांना की राज्य मागासवर्ग आयोगाला हायकोर्टाची पावर असते हायकोर्टाचा दर्जा असतो हे नीट लक्षात घ्या केंद्रीय मागासवर्ग आयोगाला जवळपास सुप्रीम कोर्टाच्या लेवलचा दर्जा असतो आणि त्या पद्धतीने त्यांना अधिकार दिलेले असतात कुठलं नाव यादीतलं कमी करायचं आणि कुठलं काढायचं ते शिफारस आयोग करतं आणि मग सरकार त्याची अंमलबजावणी करतं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो जी आला तो जी आर त्या आयोगाच्या शिफारशीनुसार मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार आलेला आहे हे नीट लक्षात घ्या आणि मंडळ आयोगाच्या ज्या शिफारशी आल्या होत्या त्या महाराष्ट्रातल्या ज्या दोनशे बहात्तर जाती दिल्या होत्या त्याच्यात मराठा जात नव्हती कुणबी जात होती हे लक्षात घ्या आता कुणबी जात किती नंबरला होती काही जण सांगतात की अमक्या नंबरला होती तिथं जाती घुसाडल्या आणि काढल्या वगैरे मी परवा सुद्धा एका चॅनलला बाईट देताना सांगितलं होतं की कि किती नंबरला ती जात आहे वगैरे माझ्याकडे जे मंडल आयोगाच्या अनुषंगाने जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये अधिकृत पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातली जातवार लिस्ट दिलेली आहे महाराष्ट्रातली ओरिसाची गुजरातची सगळ्या राज्याची देशातल्या केरळ वगैरे सगळ्या राज्यातली यादी दिलेली आहे तर महाराष्ट्राची जी यादी आहे त्याच्यामध्ये एक नंबरला आगरी आगले आणि कोलान ही जात आहे आता मी सगळ्या दोनशे बहात्तर जाती वाचत बसत नाही पण कुणीतरी ब्याऐंशी नंबरचा वगैरे उल्लेख करतं तर ऐंशी पासूनची मी यादी वाचतो ऐंशी नंबरला गनाली अथवा गंडेली जाते एक्क्याऐंशीला गंधर्प जाते ब्याऐंशीला गंगाणी जात आहे त्र्याऐंशीला गारोडी गरुडी आहे चौऱ्याऐंशीला गरपागडी आहे पंच्याऐंशीला गवंडी जात आहे शहाऐंशीला धाडसी जात आहे ला घिसाडी लोहार गाडी लोहार गोडी लोहार राजपूत लोहार अशा जाती आहेत आता कुणी नंतर काय वेगळे आकडे सांगतात तर मी कुणबी जात जी आहे एक ती एकशे त्रेचाळीस नंबरला आहे लक्षात घ्या मी तिथं खून करून ठेवलेली आहे तुम्हाला दिसत असेल ते बघा कुणबी जात एकशे एकशे त्रेचाळीस नंबरला इथे मग जर कुणबी जात एकशे त्रेचाळीस नंबरला आहे आणि कुणी म्हणलं की नंतर माळी वगैरे यानंतर जाती घुसडल्या तसं अजिबात नाहीये एकशे साठ नंबरला माळी आणि फुलमाळी जात आहे कुणी म्हटलं की तेली जात घुसडली तर तेली जात सुद्धा दोनशे एकोणपन्नास नंबरला इथे तेली जात आहे मित्रांनो या दोनशे बहात्तर ज्या जाती आहेत शेवटची जात आहे म्हणजे दोनशे सत्तर एक्काहत्तर नंबरची वनाडी जात आहे येंडीवाड आहे दोनशे बहात्तरला येरा गोलवाड अथवा ठेला पामतलवाड अशा अनेक जातीची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही छोट्या छोट्या जाती असतात मग ह्या दोनशे बहात्तर जातीमध्ये मंडल आयोगाच्या जे फायनल केली होती सर्वेक्षण करून ती काही अशी झोपतून उठून केलेली नव्हती त्याचं खूप सर्वेक्षण असतं खूप टाटा इन्स्टिट्यूट सारख्या अनेक संस्थांचे अहवाल घेतलेले असतात त्यांनी देशभर फिरून ते मी मंडल आयोगाचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटतो की मंडल आयोगाचं जे काय प्रशिक्षण होतं कार्यशाळा होती एकोणीसशे ब्याण्णव साली स्वतः स्वर्गीय व्ही पी सिंग साहेबांनी मुंबईमध्ये सह्याद्री गेस्ट हाऊसला एक कार्यशाळा घेतली होती एक कार्यकर्ते त्याच्यामध्ये होते त्याच्यात मी एक कार्यकर्ता होतो पुणे जिल्ह्यातनं की माझं मंडल आयोगाच्या संदर्भातली कार्यशाळा प्रशिक्षण स्वतः ही पी सिंग साहेबांनी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री जे होते माननीय मधुदंड ते साहेबांनी घेतलेले होतं मंडल आयोगाचा त्यावेळेपासून मी अभ्यास करतो आणि केलेला आहे तर मला सांगायचं की एकशे त्रेचाळीस नंबरला जी कुणबी जात आहे ही जात जर मंडळ आयोगाच्या शिफारसुनात आली नसती तर तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये ही आली नसती तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आरच्या अनुषंगाने नामदेव जाधव सारखे अनेक जण अपप्रचार करत आहेत काही वकील पण आहेत काही त्यांचा हेतू शुद्ध मला माहीत नाही परंतु त्यांनी सत्य सांगायला पाहिजे खोटं सांगून किंवा भावनिक सांगून किंवा आपल्या जातीला बरं वाटावं म्हणून बोलणं उचित नाही मी कुठल्या जातीला बरं वाटा वाटावं किंवा वाईट वाटावं म्हणून बोलत नाहीये मित्रांनो तेवीस मार्च चावर्यांचा जी आर ची अंमलबजावणी मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा मान्य शरद पवार साहेबांनी केली हे सत्य आहे आणि त्या यादीमध्ये जवळपास नंतर ज्या वाढलेल्या जाती होत्या त्या आयोगाच्या शिफारशीनुसार वाढलेल्या होत्या त्या, त्या तीनशे शेचाळीस जाती झालेल्या जा होत्या तीनशे शेचाळीस जातीमध्ये कुठेही मराठा जात आलेली नव्हती ती मुख्यमंत्र्याला किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला कि ती घास घालता गा, येत नाही काढता पण येत नाही तो अधिकारच आयोगाचा आहे मंत्रिमंडळाचा अधिकार नसतो हे नव तरुणांना मला नम्रपणाने समजून सांगायचे जे कॉमेंट्स करतात किंवा रील स्टारवर जागतात त्यांना नम्रपणाने सांगायचे पवार साहेबांनी तो जी आर राभवला अंमलबजावणी आणली म्हणून आज मनोज जरांगे पाटील त्याच कुणबी आरक्षणाच्या आधारावर सरसकट मराठ्यांना आरक्षण मागताहेत हे नीट लक्षात ठेवा त्यामुळे तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आरला विरोध करणे म्हणजे मंडल आयोगाला विरोध करणे तेवीस मार्चच्या चौऱ्यानुला विरोध करणे म्हणजे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला विरोध करणे आहे हे नीट लक्षात ठेवा कारण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्याच चौर्यानुच्या जी आरच्या आधारावर आहे तो जी आर जर नसता अंमलात आला तर मनोज जरांगे पाटलांची आज मागणी टिकली नसती चालली नसती त्यांना ती मागणी करता आली नसती पण मराठा जातीचा उल्लेख नव्हता आणि दुसरी गोष्ट मला सांगायची की ऐंशीच्या दशकामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी जी मराठा आरक्षणाची मागणी केली होती अनेकांचा गैरसमज आहे अनेक जण विचार करत नाही काय मागणी होती नेमकी त्यांची मागणी होती की मराठा जातीतल्या लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं आर्थिक निकषावर आधारित मागणी पहिल्यांदा या देशामध्ये दे त्यांनी केली गेली होती आणि त्याच्यावर प्रयत्नही झाला होता तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते पवार साहेबांनी प्रयत्न केला होता परंतु तो कोर्टामध्ये टिकला नाही कारण राज्यघटनेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची तरतूदच नाही जे काय पंधरा चार सोळा चार जी कलम आहेत आरक्षणाच्या अनुषंगाने त्या कुठल्याही कलमामध्ये कुठेही आरक्षण आर्थिक निकषावर देता येत नाही अशी तरतूद आहे एक्क्याण्णव साली तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी सुद्धा प्रयत्न केला होता आर्थिक निकषावर देण्याचा पण तोही कोर्टात टिकला नाही त्यामुळं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची मागणी मागे पडली किंवा ती कोर्टात टिकली नाही मग मराठा आरक्षणाची मागणी कधी झाली का तर त्यावेळी होत नव्हती उलट मराठ्यांना आरक्षण म्हणजे कमीपणा वाटायचा राखीव जागा म्हणजे कमीपणा वाटायचा अनेक स्वतःला कुलीन समजणारे क्षत्रिय समजणारे देशमुख मराठा समजणारे लोक आरक्षणाच्या बाजूचे नव्हते कुणीही मागणी केलेली नव्हती चौऱ्याण्णवला पंच्याण्णव ला शहाण्णव पर्यंत कुणीही मागणी केलेली नव्हती शहाण्णव साली न्यायमूर्ती खत्री आयोग राज्यामध्ये निर्माण झाला आरक्षणाच्या अनुषंगाने ओबीसीच्या अनुषंगाने आणि न्यायमूर्ती खत्री आयोगासमोर तेव्हा पहिल्यांदा मराठा सेवा संघाने एक अर्ज करून मागणी केली होती अगदीशय ती मागणी तेव्हा लोकांना सर्वस्रुत पण नव्हती राज्यव्यापी झालीच नव्हती पण न्यायमूर्ती क्षत्रिय खत्री आयोगाने न्यायमूर्ती खत्री आयोगाने आयो त्या मागणीला विचारात घेतल्यानंतर त्यांचा सर्वे आल्यानंतर जेव्हा अहवाल प्राप्त झाला खत्री आयोगाचा तेव्हा त्यांनी मराठा जातीला ओबीसीच्या यादीमध्ये घेण्यासाठी मान्यता दिली नाही कुणबी होतीच आधीपासूनच कुणबीला काय प्रॉब्लेम नव्हता पण मराठा जातीला ओबीसीचा दर्जा देण्यास खत्री आयोगाने नकार दिलेला होता अधिकृतपणे नंतर ती मागणी काही दिवस मागे पडली पुन्हा ती मागणी काही दिवसांनी सुरू झाली थोडीफार सुरू झाल्यावर दोन हजार चार मध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये मग न्यायमूर्ती बापट आयोग नेमला गेला न्यायमूर्ती बापट आयोग नेमल्यानंतर पुन्हा ही मागणी आली न्यायमूर्ती बापट आयोगाने सविस्तर मी तो अहवाल वाचला आहे न्यायमूर्ती बापटांना मी स्वतः भेटलोय त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचा जो अहवाल आहे त्यातल्या बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी मी स्वतः वाचल्यात अभ्यासलेल्या आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यात जाऊन फिरले होते अभ्यास करून अहवाल दिला होता त्याच्यावर आक्षेप आले होते विरोधी मत आली होती सगळं आलं होतं पण न्यायमूर्ती बापट आयोगाचा अहवाल जेव्हा दोन हजार आठ मध्ये सादर झाला शासनाला तेव्हा न्यायमूर्ती बापट आयोगाच्याही अहवालामध्ये मराठ्यांना ओबीसीच्या यादीमध्ये घेतलं नाही कुणबी होतेच पहिले कुणबींचा प्रॉब्लेम नव्हता मी पुन्हा पुन्हा सांगते मुद्दा म्हणून आणि कुणबी आणि मराठा एक आहेत हे सुद्धा खत्री आयोगाने मान्य केलं नाही बापट आयोगाने सुद्धा मान्य नाही केलं त्यांच्यासमोर अनेकांनी प्रयत्न केले मांडण्याचा की कुणबी आणि मराठा एकच आहेत परंतु मराठ्यांच्यामध्ये अनेक जाती आहेत अक्कर्माशी मराठा असतील कुणबी मराठा असतील मराठा कुणबी असतील देशमुख मराठा असतील पाटील मराठा असतील अशा अनेक जाती आहेत पण सरसकट सगळा सकल मराठा एकच आहे कुणबी आणि मराठा एकच आहे हे आपण सिद्ध करू शकलेलो नाही काही हायकोर्टाचेही निकाल आहेत औरंगाबाद खंडपीठाचा आहे मुंबई खंडपीठाचा आहे हायकोर्टाचे पुन्हा सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत या कुठल्याही निकालामध्ये किंवा कुठल्याही आयोगाच्या रिपोर्टमध्ये मराठा जातीला ओबीसीचा दर्जा मिळालेला नसल्यामुळे आजपर्यंत त्याला आपण यश मिळू शकलेलो नाही कुणबी जातीचा दर्जा होता म्हणून आपण करू शकलो दोन हजार नऊला ला मग महाराष्ट्रातल्या अठरा मराठा संघटना एकत्र आल्या मग ती छावा संघटना असेल मराठा सेवा संघ असेल मराठा महासंघ असेल अनेक संघटना होत्या मराठ्यांच्या विनायक मेटेंची संघटना अनेक संघटना ह्या सगळ्या अठरा संघटना एकत्र पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊ मध्ये आल्या तोपर्यंत राज्यव्यापी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मागणी कधी फारशी तितक्या ताततीने कधी झालेली नव्हती दोन हजार नऊ पासून पहिल्यांदा मोठ्या आवाजामध्ये महाराष्ट्रव्यापी राज्यव्यापी प्रथमच मागणी मराठा कुणबी एकच आहेत त्यांना आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी सुरू झाली त्याची आंदोलनं सुरू झाली आणि मग दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणे यांची एक समिती नेमली त्या समितीचा अहवाल दोन हजार चौदा मध्ये जेव्हा प्राप्त झाला तेव्हा नारायण राणे समितीच्या अहवालामध्ये सुद्धा चौदा टक्के मराठ्यांना आरक्षण द्यावं हा चौदा टक्क्याचा आकडा आपला सोळा टक्क्याचा आकडा पहिल्यांदा आला जे काय आता कोणी म्हणतात ना सोळा टक्के मराठ्यांचं काढलं आणि ओबीसींना दिलं हे दादांत अपप्रचार आहे खोटा आहे भाषणबाजी आहे मला सांगा सोळा टक्क्याचा आकडा दोन हजार चौदाच्या आधी कुठं जर कोणी उच्चारला असेल तर मला दाखवा कुणीतरी पुरावा मला तो समजून घ्यायचा आहे मला माझ्या ज्ञानात भर पाडायची सोळा टक्क्याचा आकडा चर्चेला मुळात दोन हजार चौदा पासून आला नारायण रावने समितीचा अहवाल पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे चा सादर झाला तेव्हा सोळा टक्के मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा झाली सरकारने त्याला कॅबिनेटमध्ये मान्यता दिली होती आणि पाच टक्के मुस्लिमांनाही दिली होती पण ते सोळा टक्क्याचं आरक्षण पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात दिलं होतं ते कोर्टात पुढे टिकलं नाही तो तुम्हाला इतिहास पुढचा माहिती आहे नंतर मग गायकवाड समिती फडणवीस साहेबांनी नेमली गायकवाड समितीचा अहवाल सुद्धा असाच आला त्याच्यामध्ये सुद्धा मराठा निकून एक दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण एकशे दोनवी घटना दुरुस्ती मोदी सरकारच्या काळात झाली होती दोन हजार अठरामध्ये सॉरी सतरामध्ये आणि एकशे दोनव्या घटनादुरुस्तीमुळे राज्याचा मागासवर्ग आयोगाचा दर्जाच अधिकारच काढून घेतले होते आणि नेमकं त्याच काळात फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण घोषणा केली हा इतिहास आहे आपण काढून बघा मी जर खोटं बोलत असेल तर अठरामध्ये जर का राज्य मागासवर्गाचे अधिकार केंद्राने घटनादुरुस्ती करून काढून घेतले नसते तर फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कदाचित कोर्टात टिकू शकलं असतं कारण राज्याला तो अधिकार राहिलेला असता पण दोन हजार एकवीस मध्ये मग तो पुन्हा अधिकार घटनादुरुस्ती एकशे सत्तावीसावी झाली आणि पुन्हा अधिकार राज्याला दिले गेले पण पर तोपर्यंत सुप्रीम कोर्टात निकाल येऊन गेला होता गायकड समितीच्या अहवालानुसार फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात पुन्हा नाकारलं गेलं मला मुद्दा एवढा सांगायचा आहे की जे आरक्षण दिलं जातं ओबीसीचं आरक्षण ठरवत असताना त्याचा काही क्रायटेरिया आहे मित्रांनो अनेक मित्रांना माहिती व्हावं म्हणून नव तरुणांना सामाजिक मागासले पण म्हणजे काय हेच माहिती नाही मी फेसबुकवर अनेकदा कॉमेंट केलेली आहे अनेकदा सातत्याने बोलताना सुद्धा विचारत असतो प्रत्येक मुलाला व्हॉट्सअपवर चॅटिंग करतात काही जण की सामाजिक मागासले पण म्हणजे काय असा मी प्रश्न जेव्हा त्या मुलाला विचारतो त्या कॉमेंट्स करण्याला विचारतो तेव्हा त्याला नीट सांगता येत नाही मित्रांनो मंडल आयोगाने ज्या शिफारशी दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे काही क्रायटेरिया घालून दिला मागासवर्ग आयोगाने जे काही क्रायटेरिया घालून दिला त्याच्यामध्ये तीन निकष लावलेले आहेत सामाजिक मागासले पण हे असलं पाहिजे शैक्षणिक मागासले पण असलं पाहिजे आणि आर्थिक मागास असलं पाहिजे असे एकूण अकरा निकष आहेत सामाजिक मागासमध्ये चार निकष आहेत पुन्हा पोटात सामाजिक मागासपणासाठीचे चार निकष आहेत म्हणजे कोणते ज्या जातीला इतरांकडून सामाजिकदृष्ट्या मागास मानलेल्या आहे आहेत अशा जाती बघा बरं का नीट लक्षात घ्या मला सांगा कोणतं गाव असं आहे महाराष्ट्रामध्ये की ज्या गावामध्ये मराठ्यांना इतर जातींकडनं सामाजिकदृष्ट्या मागास मानलं जातं ते आपल्याला कोर्टात सिद्ध करून द्यावं लागेल उपजीविकेसाठी मुख्यत्वे शारीरिक कष्टावर अवलंबून असणाऱ्या जाती तिसरं सतरा वर्षाहून कमी व्यक्तीचा विवाह होण्याचं प्रमाण ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीपेक्षा जास्त आहे त्या जाती स्त्रियांनी श्रमशक्तीमध्ये प्रवेश करण्याचं प्रमाण ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीवरून पंचवीस टक्क्यांनी जास्त असेल अशा जाती, जाती सामाजिकदृष्ट्या मागास मानल्या जातात मागे जेव्हा वेगवेगळे अहवाल आले खत्री आयोगाचा अहवाल आला बापट आयोगाचा अहवाल आला होता मंडल आयोगाचा आला होता त्याच्यामध्ये मराठ्यांचं शैक्षणिक माग असले पण सिद्ध झालं होतं आर्थिक माग असले पण पण सिद्ध झालं होतं पण सामाजिक माग असले पण आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये कधी सिद्ध झालेलं नाही आणि जे जे कोणी म्हणतात ना पन्नास वर्ष तर आम्हाला दिलं नाही पण पन्नास वर्ष हे आणलं कुठून मुळात सत्त्याण्णवच्या नंतर ही मागणी सुरू झालेली आहे म्हणजे वीस पंचवीस वर्षाचा इतिहास त्याला फार फार मिळतो त्याच्या आधी जी मागणी होती आर्थिक निकषावरची होती ती कोर्टात टिकली नाही त्याचा निकाल होऊन गेलेला आहे घटनेत तशी तरतूदच नाही कुणी आपवा हो सोडत असतील चर्चा करत असतील भावनिक बोलत असतील त्याच्यावर विश्वास ज्याला ठेवायचा त्यांनी ठेवा मी ठेवणार नाही मग आता शैक्षणिक मागासले पण जे आहे ते मंडल आयोगाने जे सांगितले त्याचे तीन घटक आहेत पाच ते पंधरावय गटातील मुलं कधीच शाळेत न गेल्याचं प्रमाण ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्याहून जास्त असेल अशा जाती शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण तितकंच असेल किंवा मॅट्रिक झालेल्यांचं प्रमाण ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी कमी असेल अशा जाती शैक्षणिकदृष्ट्या मागास समजल्या जातात आर्थिक मागासाचे चार निकष आहेत राज्यस्तरीय सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्याहून कमी सरासरी कौटुंबिक मालमत्ता असलेल्या जाती ज्या जातीमधील कुटुंबांना राज्यस्तरीय सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी कच्च्या घरामध्ये राहतात ज्या जाती पन्नास टक्क्याहून अधिक कुटुंबाला उपलब्ध असणारा पिण्याचा पाण्याचा स्रोत अर्धा किलोमीटरहून जास्त अंतरावर असेल त्या जाती उपभोग घेणाऱ्या कर्ज घेणाऱ्या कुटुंबांची संख्या ज्या जातीमध्ये राज्यस्तरीय सरासरीपेक्षा पंचवीस टक्क्याहून अधिक असेल अशा जाती, मा जाती आर्थिकदृष्ट्या मागास मानल्या जातात मंडल आयोगाने बावीस गुणांची एक निकष लावले होते बावीस गुणांक दिले होते त्याच्यात बारा गुण जर मिळतील तर ती जात ओबीसी धरली जात होती बापट आयोगाने त्याच्यानंतर जे सर्वेक्षण केलं होतं त्या बावीस गुणांपैकी अकरा गुण फक्त एकट्या बीड जिल्ह्यामध्ये मिळाले होते मी ते आकडेवारी सगळी पाहिली ती वाचून तुमचा वेळ घेत नाही मी परंतु बाकीच्या महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये तीन चार पाच किंवा सात आठच्या पेक्षा जास्ती मार्क कुठल्याही जिल्ह्यात मिळालेली नव्हती दुर्दैवाने आपण सामाजिक मागासले पण मराठ्यांचं सिद्ध करू शकलो नाही कोणतंही सरकार सिद्ध करू शकलेलं नाही सरकार सिद्ध करू शकतं का नाही याच्यापेक्षा मागासवर्ग आयोग ज्याला हायकोर्टाचा दर्जा असतो त्याने सिद्ध केलं तरच आपल्याला हे आरक्षण मिळू शकतं म्हणून मध्यंतरी शरद पवार साहेबांनी अनेकदा काय जण विचारतात उगत आल्लडपणाने अपडेट घेत नाहीत काय म्हणे की राष्ट्रवादीची भूमिका काय शरद पवारांची भूमिका काय राष्ट्रवादी पक्षाने सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतल्याची अनेक उदाहरणे आपण गुगलवर सर्च करू शकता पवार साहेबांच्या भूमिका वाचू शकता पवार साहेबांच्या बद्दल दोन हजारदा आचा पुढारीचा एक पेपर कोणीतरी व्हायरल करते आणि सांगते की पवार साहेबांचं हेडिंग आहे त्याच्यामध्ये शरद पवारांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की मराठ्यांना कायद्याने आरक्षण शक्य नाही त्याच्यात काय चुकीचं स्टेटमेंट आहे मराठ्यांना जर ओबीसीचा दर्जाच मिळालेला नाही कुठल्या आयोगाने दिलेला नाही कुठल्या कोर्टाने दिलेलं नाही कुठलेही तज्ज्ञ वकील तिथं सिद्ध करू शकलेले नाहीत मग मला सांगा आपण कसं काय पवारसाहेबांच्यावर आरोप करू शकतो कायद्याने टिकलंच पाहिजे ही मागणी सात, सातत्याने आहे विधिमंडळामध्ये जेव्हा दोन वेळा सर्व सर्वपक्षीय ठराव झाले तेव्हा सगळ्या पक्षांनी एकमुखाली ठराव केलेला आहे विधिमंडळामध्ये बाहेर काय बोलतो त्याला काय म्हणतो नाही कोण पण विधिमंडळामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सर्वपक्षीय ठराव दोन वेळा झालेला आहे विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळावं की राष्ट्रवादीची भूमिका कायम राहिलेली आहे आता पवार साहेबांनी मध्यंतर एक महिन्यापूर्वी भूमिका जाहीरपणाने मांडलेली आहे माध्यमांच्या समोर की राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावं लागेल आणि सोळा टक्क्याचं वाढीव आरक्षण जसं बिहारमध्ये जातवार जनगणना झाली आणि जातवार जनगणना होऊन त्यांनी आता वाढीव आरक्षण दिलं तिथे त्याच्यासाठी डेटा लागतो आपल्याकडे आपला महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात आपण केंद्राकडे मागणी करायला पाहिजे की दोन हजार अकरा मध्ये मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने जे काय जातवार जनगणना केली होती ती का स्वीकारली ना जात नाही केंद्राला आपण विचारलं पाहिजे नसल तुम्हाला ती स्वीकारची तर नव्याने करा म्हणून सात आठ वर्षाची मागणी आहे केंद्र सरकारकडे की जातवार जनगणना झाली पाहिजे म्हणजे कोणाची जात किती संख्या ती तरी कळेल आपल्याला एकदा दुसरं काय आरोप केला जातो की चौतीस टक्के दिलं वगैरे कुठेही चौतीस टक्के आरक्षण दिलेलं नाही आपण उगीच काहीतरी अपप्रचार करतो आणि त्याच्यामध्ये खोटं नाटक काहीतरी पसरवतो मराठ्यांना आरक्षण नाकारण्याचा प्रश्न आयोगाने दिल्याशिवाय येतच नाही आयोगाने जर अहवाल दिला असता तर कोणत्या मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे आरक्षण नाकारण्याची हिंमतच नाही कोणताच मुख्यमंत्री करू मुख्य शकणार नाही चौतीस टक्के ओबीसी आरक्षण आहे का तर नाही केंद्राचं आरक्षण सत्तावीस टक्के आहे जे मंडल आयोगाच्या परीक्षेनुसार केंद्र सरकारने त्यावेळेस दिलेले केंद्राचं सत्तावीस टक्के आहे राज्याचं आरक्षण आधीचं दहा टक्के होतं आणि चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार ते एकोणीस टक्के झालं फुगवलेलं जे म्हणतात ना अनेक जण ते फक्त नऊ टक्के आहे दहा टक्क्यावरून नऊ टक्के म्हणजे एकोणीस टक्के झालं राज्याचं आरक्षण सत्तावीस टक्के नाही चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार आताही जी आर तो काढा कुणी पण दहा टक्क्यावरून ते एकोणीस टक्के केलेला आहे आणि सत्तावीस टक्के ते केंद्राचं आहे ऑलरेडी त्यात शरद पवारांचा काही संबंध येतच नाही आणि केंद्राचं सत्तावीस टक्के तर त्याची आकडेवारी बावन्न टक्के मंडळ आयोगाने सिद्ध केलेली आहे की ओबीसीचं देशातलं लोकसंख्या बावन्न टक्के त्यावेळेस धरलेली आहे त्यांनी एकोणीशे एकतीसची ची जनगणना ब्रिटिश काळातली त्यांनी गृहित धरलेली आहे त्याच्यामध्ये मराठा उल्लेख ओबीसी मध्ये केलेला नाही हे लक्षात घ्या मग मुद्दा उरतो की एकोणीस टक्के का केलं दहा अटक्यावरून पवार साहेबांनी चौरांच्या जिहार मध्ये तर त्याच्यासाठी ज्या वाढीव जाती त्याच्यात आल्या होत्या ज्या आयोगाच्या शिफारशीनुसार आल्या होत्या शरद पवारांना अधिकार नव्हता त्यांच्या मंत्रिमंडळाला अधिकार नव्हता कुठली जात घ्यायची किंवा काढून टाकायची हे नम्रपराने लक्षात ठेवा मग त्याच्यामध्ये कुणबी जात आलीच होती ना जर कुणबी जात नसती तर मग एकोणीस टक्के आरक्षण झालंच नसतं कुणबींची संख्या आता मनोज जरंगे पाटलांचं सुद्धा तुम्ही भाषण आहे का ते सातत्याने सांगतात की निम्मे मराठी आमच्या ऑलरेडी आरक्षणात मध्ये गेलेलेच आहेत मग ते विदर्भातले कुणबी असतील कोकणातले कुणबी असतील उत्तर महाराष्ट्रातले कुणबी असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा काही कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये गेलेलेच आहेत ना ते केवळ एक तेवीस मार्चच्या चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये जर कोणी चौऱ्याण्णवच्या जी आरला कर्दन काळ म्हणत असेल काळा दिवस म्हणत असतील कुणी टप्पू म्हणून किंवा काही प्रचार करण्याच्या हेतूने स्टार बहादर किंवा काही प्रसिद्धीच्यासाठी मोठ्या माणसावर टीका करण्यासाठी म्हणून जर कोणी बोलत असेल चौर्यांचा जी आर विरोध करणे म्हणजे कुणबीच्या आरक्षणाला विरोध करणे लक्षात ठेवा चौरण्यूचा जी आरला विरोध करणे म्हणजे मंडल आयोगाला विरोध करणे चौरण्यूचा जी आरला विरोध करणे म्हणजे मनोज झारांगे पाटलांची जी काही मागणी आता आहे त्या मागणीला विरोध करणे अपप्रचाराला बळी पडू नका मित्रांनो हे लक्षात ठेवा की कुणबीचं आरक्षण हे चौर्यांचं जी आर मुळच मिळालं म्हणून आता हे आपण मागू शकतोय आता दुसरा मुद्दा राहिला बाळासाहेब सराटे नावाचे एक वकील आहेत बाळासाहेब सराटेंनी दोन हजार अठरा का एकोणीस मध्ये या तेवीस मार्चच्या चौऱ्यांना जी आरला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे याचिका दाखल केली त्याची सुनावणी आतापर्यंत झालेली नव्हती आता, आता मला कळतंय मागच्या आठवड्यात मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं मध्ये पुन्हा ते रिपीट करतोय की तीन जानेवारीला त्याची सुनावणी आहे आणि दहा डिसेंबरपर्यंत आता म्हणजे येणाऱ्या दहा तारखेपर्यंत राज्य सरकारने आणि मागासवर्ग आयोगाने हायकोर्टाला अॅफिडेव्हिट द्यायचंय त्या संबंधाने आता काय अफिडेव्हिट देतात आपल्याला कळेल दूध का दूध पाणी होणारच आहे तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जी आरचा निकाल जेव्हा अंतिम निकाल आपल्या हातात पडेल तेव्हा कळेल की कुणावर अन्याय झाला कुणावर नव्हता झाला उलट तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जी आर हा आता आरक्षणाला मराठ्यांच्या ज्या मागणी आता मनोज जरांगे पाटणं लावून धरली त्याला पूरकच आहे हे अर्धवटरावांनी लक्षात ठेवा केवळ पवारसाहेबांचा द्वेष करण्यासाठी म्हणून किंवा राष्ट्रवादी पक्ष आवडत नाही म्हणून तुम्ही काही बोलत बसला काही बरळत बसला काही भावनिक बोलत बसला त्याला काही अर्थ नाही मराठ्यांचे प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्याचा प्रश्न जो काय आर्थिक स्वरूपाचा आहे तो शेतकरीच्या अनुषंगाने आहे आणि शेतकरी सगळ्या जातीचे आहेत ओबीसी मध्ये पण शेतकरी आहेत मराठा शेतकरी आहेत एस सी एस टीमध्ये सुद्धा शेतकरी आहेत म्हणून एकूणच शेतकरी समाजाची किंवा शेतीचे प्रश्न उचलून धरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साहेबांनी जी जी धोरणं राबवली त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेले आहेत अनेक पुस्तकांच्यात उल्लेख आहे आपण पाहू शकता केंद्राचे अहवाल आहेत शरद पवारांनी शेतीसाठी काय काय केलं शेतीपूरक व्यवसाय कसे निर्माण केले फळबाग लागवडीसाठी कसं अनुदान दिलं कर्जमाफी कशी केली औद्योगिकरण कसं केलं कशा नोकऱ्या याच्यामध्ये लाखो तरुणांना सर्व जाती धर्मातल्या कशा मिळाल्या आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांनी अनेक धोरणं राबवली त्यात मराठ्यांचा फायदा झाला नाही का बोगस कुणी जर बोलत असेल तर त्याचा मी निषेध करतो टीका करायची म्हणून राजकीय द्वेषापोटी पवार साहेबांच्यावर आरोप करणं कुणीच सहन करणार नाही हे लक्षात ठेवा आता मुद्दा मी पुन्हा शेवटाकडे येतो की जे काय आरोप होते त्याच्यातला महत्वाचे जे आरोप होते मी आता दाखवतो त्याचं सगळ्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे मुद्दा राहिला आहे फक्त एकच की मराठा आणि कुणबी एकच आहेत का हे जोपर्यंत आपण एखाद्या आयोगामार्फत सिद्ध करू शकत नाही आता जे काही आंदोलन चाललंय मनोज झारांगे पाटलाचं ते आहे की पन्नास टक्क्याच्या आतलं जे ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हाला सरसकट मराठ्यांना कुणबी द्या ही एक मागणी आहे आणि दुसरी जी किरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे ती मराठा जातीला आरक्षण मिळण्यासंदर्भातलं आहे मराठा जातीला आरक्षण स्वतंत्रपणे मिळणं ही स्वतंत्र मागणी आहे आणि मनोज झारांगे पाटलांची कुणब्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र सर्व सकट मराठ्यांना द्यावं ही दुसरी मागणी आहे दोन मागण्या आपल्या समोर आत्ता आहेत या दोन मागण्या वेगवेगळ्या स्वरूपाचे नीट लक्षात ठेवा क्रिएटिव्ह पिरिटिशनद्वारे सुप्रीम कोर्टामध्ये जी मागणी आहे ती मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातली आहे ज्याच्यासाठी मागासवर्ग आयोगाने मराठ्यांना सामाजिक पण मागासले पण जर सिद्ध केलं असेल कोर्टात तर ते आरक्षण टिकेल सुप्रीम कोर्टात आता किंवा ते मग पुन्हा फेटाळलं जाईल आणि मनोज जरांगे पाटलांचं सरसकट कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठ्यांना द्यायचं असेल तर ते राज्य सरकार कसं नेमकं ठरवणारे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने अद्यापपर्यंत ठरवलेलं नाही त्याच्यासाठी त्यांनी जी शिंदे समिती नेमलेली न्यायमूर्ती शिंदे समिती आयोग नाही आयोगाला हायकोर्टाची पावर असते हायकोर्टाचा दर्जा असतो शिंदे समितीने जो अहवाल द्यायचा आहे तो अहवाल आल्यानंतर दोन महिन्याची मुदत दिलेली आहे चोवीस डिसेंबर पर्यंत त्याच्यात कळेल आपल्याला सरसकट मराठा आणि कुणबी एकच आहेत की नाहीत काय शिंदे समिती सांगते आपल्याला कळेल आता तोपर्यंत वाट पहा तोपर्यंत अफवा सोडू नका रील स्टारवर जगू नका व्हिडिओ बांधरवर जगू नका ना नामदेव जाधव सारखे लोक काही पिलावळी सोडलेले आहेत काही अर्धवट वकील सुद्धा आहेत जे अभ्यास करत नाहीत कालेलकर आयोग मंडलकर आयोग मंडल आयोग खत्री आयोग बापट आयोग सुप्रीम कोर्टाचे निकाल हायकोर्टाचे निकाल कृपया आपण तपासून पहावेत सामाजिक माग असले पण काही नीट समजावून घ्यावं हो। आणि ओबीसीची यादी कशी तयार होते हेही समजावून घ्यावं हो। मंत्रिमंडळाला कुठल्याही अधिकार तो नसतो एवढंच मला सांगायचंय राज्य सरकारने आता केंद्राकडे हस्तक्षेप करावा पन्नास टक्क्याची मर्यादा वाढून सोळा टक्के जर स्वतंत्र मराठ्यांना प्रवर्ग निर्माण करून जर आरक्षण केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून जर दिलं तरच ते टिकू शकतं तेच शाश्वत आश्वासन राय आरक्षण राहील अन्यथा बाकी सगळी भाषणबाजी राहील बाकी फक्त चमकोगिरी राहील प्रसिद्धीसाठी कुणी काही करू शकतं त्याला मी काय करू शकत नाही किंवा कुणीच काही करू शकत नाही धन्यवाद